ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे कुटुंबाची सून होणार आहे. स्वर्गीय बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी अंकिताचं लग्न होणार आहे. 28 डिसेंबर 2021 मुंबईमध्ये त्यांचं लग्न होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हर्षवर्धन पाटील यांनी लग्नाचं निमंत्रण दिलंय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या एकुलत्या एक मुलीचा विवाह सोहळा साधेपणानं पार पडला. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशाचा विवाह व्यावसायिक असलेल्या एलन पटेल याच्याशी रजिस्टर पद्धतीनं झाला. रजिस्टर लग्न करून त्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवलाय. साध्या पद्धतीनं पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मुलीच्या लग्नानंतर जितेंद्र आव्हाड भाऊक झाले. मुलीचं लग्न झाल्यानं घराचं घरपण गेल्यासारखं असेल अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पंचवीस वर्ष आपल्या अंका खांद्यावर खेळलेली ते आपल्या घरात बसणार ही भावना खूप वेदनादायी आहे. काय बोलावे त्या बाबा कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही. कारण का आपल्या घरात असणारी बागडणारी कधीतरी अंगावर धावून येणारी ओरडणारी उद्यापासून ती नसणार. घरात तर झुकवण गेल्या सगळं. आणि बातम्यांसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानच्या कोणत्याही बातम्या दृश्य किंवा महत्त्वाची वक्तव्य तुम्हाला पुन्हा ऐकायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. आणि इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. जाता जाता आणखी एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका. सॅनिटायझर वापरा आणि सोशल डिस्टन्स सुद्धा पाळा. We'll be right back.